नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज जे क्राफ्ट मी तुम्हाला शिकवणार आहे त्याला पेपर रोल येणं फार आवश्यक आहे कारण एकदा हे पेपर रोल तुम्हाला जमले की बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला करता येतात आणि त्याचा सराव व्हावा म्हणून ऑलरेडी मी पेपर रोलच्या व्हिडिओ टाकलेले आहेत ते नसतील पाहिले म्हणून मी इथे पटकन तुम्हाला दाखवते साधारण दोन इंचाची पट्टी कापून घ्यायची आणि लांबीला मात्र तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही ठेवू शकता रुंदीला फार आवश्यकता नाही आहे जास्त ठेवण्याची आणि एका रिफिलच्या सहाय्याने मी हे सुरुवातीला करून दाखवते रिफिलने होत नसेल तर नुसतं तुम्हाला करता येत असतील तर त्या पद्धतीने केल्या तरी चालतील पण -पट रिफिल जे पटापट होतात त्याच्यामुळे थोडंसं तिरपट आपल्याला रिफिल ठेवून हाताने एक संघ असा आपल्याला ह्या या, या पद्धतीने हे करून घ्यायचे पेपर रोल सारखे आले की क्राफ्टही आपलं जे तयार होतं ते आ, सुबक दिसतं अशा प्रकारचे सगळे पेपर रोल तयार करून घ्या तुम्ही आणि मी इथे हा एक गोल तयार करून ठेवला होता आ, दोन पुठ्ठे कापून घेतले होते मी गोल आकाराचे आणि त्याच्यामध्ये फिविकॉलने ह्या पेपर रोल फसवलेल्या आहेत आता ह्या जे पेपर रोल आहेत हे थोडेसे लांबीला जास्त आहेत जसं तुमचा सराव वाढेल तसं तसं तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकता आता हे इथे मी साधारण दोन दोन सेंटीमीटरचा अंतर ठेवून केलेले आहेत यापेक्षा जवळ ठेवूनही तुम्ही हे काम करू शकता ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये इव्हन किंवा ऑड कुठल्याही नंबरमध्ये तुम्ही पेपर रोल चिटकवले खालचे गोलाला तरी हरकत नाही पण दुसरी एक पद्धत आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला ते प्रमाण लक्षात ठेवावं लागतं एक पेपर रोल फोल्ड करून नंतर आपण हे काम सुरू करतो आहे मागच्या मला वाटतं काही व्हिडिओमध्ये मी हे दाखवलेलं आहे ही विण कशी करायची ज्या पद्धतीने वेतकाम केलं जातं प दुरड्या वगैरे केल्या जातात परड्या विणल्या जातात त्याच पद्धतीचं साधारण हे काम आहे आणि या दोन आ, पेपर रोलच्यामध्ये आपल्याला एक आढी घेऊन प्रत्येक आढीच्यामध्ये एक पेपर रोल खालचा जो चिटकवलेला आहे गोलाला तो आपण त्याच्यामध्ये घेत असतो आणि या पद्धतीने हे काम पुढे पुढे करत जायचं जा। आता आकार येणं हे आपल्याला सोबतसोबतच करत राहायला लागतं कारण जसा आकार थोडासा एखाद्या ठिकाणी सैलसर सुटलं तर तिथे आकार बिघडू शकतो त्याच्यामुळे सगळीकडे जसा तुमचा हात बसलेला आहे थोडीशी घट्ट विण ठेवत आपल्याला हे काम करत राहायचे मात्र आपल्याला जेव्हा पसरट करायचं असतं तेव्हा थोडंसं बाहेरच्या बाजूने आपण काम करत जायचं म्हणजे बाहेर साईड साईडला एकदम एकावर एक न येता सगळ्या लाईनी त्या बाहेर बाजूला बाजूला आल्या पाहिजे अशा पद्धतीने आपण हे काम करत जायचं सुरुवातीला थोडंसं कठीण जाईल तुम्हाला पण एकदा सराव झाला की पटापट हे काम होतं पेपर रोल बनवायला हे खूप सोपे आहेत आता खूप लहान लहान मुलंसुद्धा पेपर रोल अगदी छान बनवतात त्याच्यामुळे मोठ्यांना लहानांना हे काम करायला नक्की आवडेल एकदा जर तुम्हाला आवड लागली याची तर तुम्ही हे सहज गत्त्या तयार करू शकता तर इथे हा टोपलीचा साधारण आकार तयार झालेला आहे सुरुवातीला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की लहान प्रोजेक्टवर तुम्ही काम करा आणि नंतर मात्र तुम्ही मोठ्या प्रोजेक्टवर काम करू शकता कारण जोपर्यंत हात बसत नाही तोपर्यंत ते काम कंटाळवा वाटतं आणि एकदा तुमचा हा हात बसला की हेच काम तुम्हाला फार आवडीचं वाटू शकतं आता हे इको फ्रेंडली आहे शंभर टक्के इको फ्रेंडली आणि टिकायला म्हटलं तर जरी कागदाचे असले तरी याची ड्युरेबिलिटी खूप आहे आ, रंग कसे वापरायचे काय वापरायचं ते आपण पुढच्या भागात बघणारच आहोत या भागात फक्त तुम्ही कसं विणायचं आणि आकार हा जो कसा येतो आहे तोच आपण तो बघणार आहोत जेव्हा पेपररोलवरच्या जर तुम्हाला अधिक उंचीला हवे असेल तर तेव्हा मात्र काय करायचं ते, ते सगळ्या ट्रिक्स आपण या याच्यामध्ये बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर इथे साधारण पावभर काम झालं असं आपण म्हणू शकतो आणि आता आपल्याला इथे थोडंसं आतल्या म्हणजे कमी कमी आकार करत न्यायचा आहे त्याच्यामुळे मी थोडंसं आतल्या बाजूने हात माझे आपोआपच आतल्या थोडंसं घट्ट घट्ट मी विणत जाते जेणेकरून त्या आतल्या साईडने विणकाम व्हावं थोडंसं निमुळता वरचा व्हावा म्हणून तर या पद्धतीने तुम्ही काम करा माझ्या चॅनलवर बहुतेक असेच प्रोजेक्ट असतात की जे तुम्ही सहज घरी तयार करू शकता आणि कमी किमतीत तर इथे तुम्ही बघू शकता की इथे सगळे जे पेपर रोल आहेत वरचे ते संपलेले आहेत ब संपत आलेले आहेत आणि मला अजून उंची वाढवायची त्याच्यासाठी मी पुन्हा त्याच्यावर पेपर रोल लावून घेते पेपर रोल आता आतमध्ये चांगले फसणं गरजेचं चा आहे आणि ते सुकल्याच्यानंतर मात्र आपल्याला हे पुढचं काम करायचं आहे ओल्या याच्यावर जर तुम्ही काम करायला गेलात तर तिथे एखादा पेपर रोल तो निष्ठून हातात येऊ शकतो त्याच्यामुळे पूर्णपणे त्याला सुकू द्या आणि नंतर मात्र आपण याला काम करूया आता हे थोडेसे लांब झाले आकाराने त्याच्यामुळे इथे काम करायला थोडंसं सुरुवातीला कठीण जाईल आता आपल्याला इथपर्यंत आतमध्ये आणायचे विणत जसं आपण क्रोशाचं काम करतो तेव्हा कर कसं टाके कमी जास्त करत असतो खांब कमी जास्त विणत असतो तर त्याच पद्धतीने आपल्याला हे काम करायचं आहे आता इथे थोडंसं घट्ट घट्ट आपल्याला विणत जायचं आहे म्हणजे त्याचा आकार निमळता होत जाईल तर इथे बघा इथे घट्ट विणत आणलेलं आहे मी आणि आता निमूळत करण्यासाठी काय करायचं तर दोन दोन तीन तीन जे उभे पेपर रोल आहेत त्याचा एक युनिट समजायचा आणि त्या पद्धतीने आपल्याला विणकाम हे कंटिन्यू करत राहायचं आहे दोन म्हणजे आपल्याला आढी मध्ये जागा राहील विणकाम मध्ये जागा राहील म्हणून आपण दोन दोन तीन तीन याचं युनिट एक तयार करून घेतले आणि त्या पद्धतीने आपण आता हे पूर्ण इथे काम करून घेतो आहे थोडासा जो विणकामाचा म्हणजे जे घट्ट जेव्हा आपल्याला निमुळत करत जायला लागतं तेव्हा थोडंसं घट्ट घट्ट आपल्याला विणत जायला लागतं आणि जेव्हा सुरुवातीला म्हणजे जेव्हा आपल्याला पसरट करायचं असतं तेव्हा मात्र थोडंसं सैलसर आपल्याला इथे ठेवावं लागतं तर इथे मी काही दोनचे काही तीनचे असे युनिट तयार केले आणि त्या तिन्ही आपण एकाच याच्यामध्ये घेतो आहे एकाच आडीमध्ये आपल्याला हे दोन दोन किंवा तीन तीन जे आहेत ते आ, पेपर रोल एकत्र करून मग आपण म्हणजे तेवढं जसं आपण खांब कमी जास्त करतो विणकामामध्ये त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे काम करायचे जर खाली जर तुम्हाला वाढवायचे असतील म्हणजे पेपर रोल फार पातळ विणकाम होत असेल तर तिथेही कसे वाढवायचे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल तुम्हाला आणि याच पद्धतीने आता हे काम पुढे कंटिन्यू करत राहायचे आता मध्ये निमूळतन वरती असं जर तुम्हाला भांडं हवं असेल तर तेही पुढच्या भागात मी कसं विणायचं सोप्या पद्धतीने ते दाखवेल आता तुमच्या लक्षात आलं असेल की विणकाम कसं करायचं आणि घट्ट जेवढं तुम्ही विणाल तितकं ते मजबूतपणा त्याचा होतो तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि याचा पार्ट टू बघण्यासाठी किंवा पुढचे पार्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा हे रंगवल्यावर आता हे जे आहे इथे एंड करायचं आहे आणि ते वरचं कापून घेणार आहोत आपण तिथेच एंड होईल आपला तर इथे तुम्ही बघू शकता की आजूबाजूला इथे पॉट काही दिसत आहेत तर ते मीच बनवलेले आहेत आणि बहुतेक वस्तू मी बनवलेल्या आहेत अशा वस्तू बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद